श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त कुंभारी इथं होम हवनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी परिसरात कर्देहळ्ळी फाट्याजवळील शेतामध्ये श्री स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त दत्त उपासक वैभव महाराज पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते तथा बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्रीशैल हत्तुरे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात होम हवन कार्यक्रम पार पडला. या होम हवनामध्ये 74 जण सहकुटुंब सहभागी झाले होते. ओम गुरवे नमः स्वाहा. 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 गुरु विराजा नरहरि तल्लीन दाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुर मर्दिनी गुरुवर ईश्वर वर दे तारक संजीवनी जय देवी जय देवी. कर्पूर गौरम करुणावतार गुरुवे नमः स्वाहा. गुरुवे नमः स्वाहा. गुरुवे नमः स्वाहा. दिवसभर आलेल्या भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी पंचय्या स्वामी, महादेव स्वामी, बालगेरी महाराज, शिवानंद आंदोडगी, वैजीनाथ हत्तुरे, राजीव बाहिरमठ, कुंभारी स्वामी, श्रीशैल मोळे, राजशेखर हिरेहब्बू, औजे सोमनाथ उडगी, प्रशांत पाटील, पप्पू डोपरे, प्रवीण खजुरे, मल्लीनाथ याळगी, पंडित हलसगी, गुरुसिद्धप्पा पाटील यांच्यासह अन्य भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. मन प्रसन्न करण्यासाठी आणि एनर्जी वाढवण्यासाठी या होम हवनाचा फायदा होत असल्याचं दत्त उपासक वैभव महाराज पाटील यांनी यावेळी सांगितलं. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त सर्वांनी मिळून एक 74 होम आयोजित केले होते. इथं सगळे पॉझिटिव्ह एनर्जी वाढण्यासाठी आणि सर्वांना त्यांचा लाभ मिळण्यासाठी महाप्रसादानं होम हवनचं आयोजित केलं. कुंभारी हळदीमध्ये कर्दळी फाटा.